नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारी पावट्याची भाजी तर त्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेला आहे यामध्ये थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये तडतडलेली आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा आपण छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहे आणि टोमॅटोसुद्धा छान कांद्याबरोबर मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ तर कांद्याबरोबरच टोमॅटोसुद्धा परतून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालू दोन चमचे मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालू चवीपुरतं मीठ घालू आणि हे मसाले आता कांद्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मी छान मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आता थोडं पाणी घालू आणि तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे यामध्ये आता पावट्याचे दाणे घालू तर पावशर मी पावट्याच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहेत यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि पावट्याचे दाणे छान दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये मी पावट्याचे दाणे परतून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल पावट्याची तर तुम्ही पावटा बुडेल इतपत पाणी घालू शकता मी इथं थोडी सरसरीत अशी भाजी करणार आहे त्यामुळं पाणी थोडं जास्त घातलेलं आहे तर बघू शकता भाजीला आता छान उकळी आलेली आहे कुकरचं आपण झाकण लावू आणि मीडियम गॅस करून कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करू आणि कुकर थंड करून घेऊ तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडू तर तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत झणझणीत अशी पावट्याची भाजी आपली तयार झालेली आहे कुकरमध्ये अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही एक आठ ते दहा मिनटातच आपली ही पावट्याची भाजी तयार होते तुम्ही बघू शकताय मस्त मऊ असा पावटा शिजलेला आहे अगदी झटपट अशी भाजी तयार होते नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा गरम गरम भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते तुम्हाला जर ही पावट्याची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद